तात्काळ सुरू करायला पाहिजे, कारण मी काल डोंबिवलीला गेलो होतो त्यावेळेला अनेक प्रवासी मला त्या ठिकाणी भेटले. कर्जत कसाऱ्यापासून मुंबईला यायला काय खर्च होतो त्या ठिकाणी टॅक्सी असेल किंवा ओला उबेर आणि बस असेल तर 3-4 तास व्यस्त होतात. वसई विरारपासून येणाऱ्यांची ती हालत, आणि त्याच्यामुळे आज 2-2 लसीकरण झाले. त्याचबरोबर खासगी आस्थापनात जाणारे जे कर्मचारी आहेत आज त्यांचं त्या ठिकाणी कामावर न गेल्यामुळे पगार त्या ठिकाणी नाहीये, कर्जबाजारी झालेली आहेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. अशा वेळेला त्यांना कामावर जाण्यापासून गत्यंतर नाही. आणि म्हणून मला वाटतं एका बाजूला कोरोनानं त्या ठिकाणी ग्रासलेले आहेत आणि पुन्हा उद्या जर आर्थिकदृष्ट्या उपासमारी त्यांच्यावर आली तर ते अडचणीचं होईल. आणि म्हणून मला वाटतं तात्काळ या ठिकाणी ज्यांचं 2 वेळा लसीकरण झालंय त्यांना रेल्वे उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर जे खासगी आस्थापनेत आहेत, मीडियामध्ये आहेत, त्यांचा इतर स्टाफ आहे, या सगळ्यांना कोरोनाचे निर्बंध नियम नियमावली पाळत रेल्वेचा लाभ त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि या संदर्भात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनाही पत्र दिलंय आणि दोघांनी समन्वयातना या ठिकाणी मुंबई ठाण्यातील प्रवाशांना दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं.